निर्माण झालेला आहे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाबा शेठ मिसाळ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेर की एक ही झलक सबसे अलग बाबा शेठ मिसाळ यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि थोड्याच वेळात या ठिकाणी नरेगावच्या लाडक्या पाटलांचा वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तोपर्यंत उपस्थित तुम्हा सर्वांचं अखिल नरेगाव दहीहंडी फेस्टिवल 2017 च्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कार्यकर्त्यांना हा उत्सव काही वेगळा आणि अतिशय शिस्तबद्ध आहे. लोक शांत पण बसतात, एन्जॉय पण करतात. दही हंडी के इस उत्सव में पुणे कस ने किसी भी तरह से कोई कमी नहीं छोड़ी है. हमारे साथ है जी सयाजी शिंदे. आइए उनसे पूछते हैं कि दही हंडी के उत्सव पर वो लोगों को क्या कहना चाहते हैं. आज दही हंडी निमित्त सुनील रानोडे पाटलांचा बर्थडे आहे आणि संदीप रानोडे पाटलांचा बर्थडे आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. भूषण रानोडे पाटलांनी तो मॅनेज केलेला आहे आणि गावात गाव नरेगाव राजाभाऊचं दही हंडी म्हणजे नाव नाही नाहत नाही करायचं कोणी. इतका सुंदर उत्साह आणि तर हा असा पुण्यात मी इतक्या दही हंडी बघितलं पण हा उत्सव काही वेगळाच आणि अतिशय शिस्तबद्ध आहे. लोक शांत पण बसतायत, एन्जॉय पण करतायत आणि मॅनेजमेंट पण चांगले आहे. त्यामुळे हा उत्सव मला सगळ्यात पुण्यातला आवडलेला उत्सव आहे. अरे वा, म्हणजे पुण्याला तुम्हाला इम्प्रेस करायला जमलेलं आहे. तर आई हे उनसे पूछते है की लोगों को उनसे बहुत प्यार है लेकिन एक शिकायत भी है की वो हिंदी और मराठी पिक्चर छोड़ के वो साउथ इंडियन मूवीज ज्यादा करते हैं, तो सर इसकी वजह क्या है. नहीं नहीं, अभी इस साल में मराठी फिल्म कर रहा हूँ. एंटम करके एक मराठी फिल्म आ रही है. अभी भिखारी रिलीज हुई और दो तीन फिल्में मैं मराठी साइन किया है तो इस साल में मराठी तो कर रहा हूँ. और राजकुमार हिरानी की जो संजय दत्त के लाइफ के ऊपर जो संजय दत्त बायोपिक है उसमें भी मैंने काम किया है. तो हिंदी भी फिल्म आ रही है और एक हिंदी फिल्म किया है, नाम भूल गया मैं, लेकिन वो भी बहुत अच्छे डिफरेंट सब्जेक्ट के ऊपर फिल्म आई है, वो भी कम्प्लीट हो गए. तो दो मराठी है, दो हिंदी है इस साल में. शुक्रिया. मैं आभारी हूँ सरपंच पाटिल की जिन्होंने मुझे बुलाया खास. मैं आज दिल्ली से आई हूँ. मैं बहुत आभारी हूँ और इतनी बड़ी तादाद में आप लोग आए हैं. अपना ध्यान रखिए, अपने आसपास ग्राम पंचायत जिला लाभ. आज ग्राम पंचायती मध्ये 47 कर्मचारी कार्यरत आहे. दमदार नेतृत्व हवं असं गावकऱ्यांना वाटत होत आणि नेमकं तसंच घडलं. तो दिवस इथल्या नागरिकांच्या नशिबी आला. दिनांक
जानता हूं ऐसी बाय है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बसती है कि जैसे चम 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 समाचार देना चाहेंगे सगळ्यात आधी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल भूषणराव रानवडे पाटील यांचे मी आभार मानते आणि इथे आल्यानंतर आम्हाला जो जल्लोष बघायला मिळाला आहे त्याच्यामुळे आम्ही खूप इन्स्पायर होतो आणि हाच जल्लोष घेऊन आम्ही वर्षभर आम्ही इन्स्पिरेशनमध्ये राहतो आणि त्याच पद्धतीने कामही करतो भूषणभाऊ रानवडे पाटील यांना खरंच त्यांच्यामुळे आम्ही आता इथे आलो आहे खूप छान वाटतो आहे सगळा क्राऊड बघून सगळ्यांचा उत्साह बघून पण मला असं त्यांना सगळ्यांना सांगावंसं वाटतं आहे मजामस्ती होत राहते पण जरा सावकाश सांभाळून कोणाची कोणाला दुखापत नको व्हायला आणि मजा करत राहा छान थर बांधा पण व्यवस्थित आणि सगळ्यांची काळजी जो सबसे ज्यादा जरुरी आहे ॲज आय वूड से की सगळ्यात आधी आयोजकांना थँक्यू की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि त्यांच्यामुळे ॲक्च्युली ह्या सगळ्या लोकांना भेटलं ना की आम्हाला कळतं की आमचं काम पोचलं जात आहे की नाही कारण आम्ही वर्षभर खरं तर कुठे जात नाही आणि दहीहंडी नवरात्र या सगळ्याच गोष्टी असतात किंवा या सगळे फेस्टिवल्स असतात जेव्हा आम्हाला आमच्या फॅन्सना भेटता येतं तर इकडचा रिस्पॉन्स खरंच खूप छान होता आणि नक्षत्र म्हणेल जसं की प्लीज मजा वगैरे सगळं ठीक आहे पण प्लीज स्वतःची काळजी घ्या दॅट इज मोर इम्पॉर्टंट या आप काम करते रहिए पुणे के लोग आपसे बहुत ज्यादा प्यार करते हैं थैंक यू मटकी एक फटकी में तोड़ता है com, आज हम है पूना में पूना के नरेदाहिरी गांव में जहां पे दही हांडी का उत्सव बड़े ही धूमधाम से मनाया जा रहा है कहते हैं कि ये दही हांडी का महोत्सव पुणे में सबसे बड़ा माना जाता है तो आइए इस गांव के सरपंच जी से पूछते हैं कि इस त्योहार में वो लोगों को क्या समाचार देना चाहते है लोकांना प्रोत्साहन मिळतं जे काय असेल ते नियमानुसारच आम्ही दही हांडी फोडतो त्यामुळे लोकांना इजा होत नाही आता जे काय असेल ते सगळं नियमानुसारच चालू आहे आणि सगळे लोक आनंदात घेत आहेत आता